तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती गेली अनेक वर्ष कुटुंबापासून दुरावली होती कोल्हापुरात गेली काही महिने त्यांचं रस्त्यावर वास्तव्य होतं एका अपघातात त्यांचा पाय निकामी झाला त्यांच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही अशा वेळी कोल्हापुरातील जीवदान सेवाभावी संस्थेनं त्याला वेळीच मदतीचा हात दिला संस्थेच्या पुढाकारानं सावित्रीबाई फुले रुग्णालयात त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाली त्याही पुढे जाऊन गेली पंधरा वर्ष कुटुंबापासून दुरावलेल्या गंगाधर यमगर यांची कुटुंबियांची भेट घडवून आणली सोलापूर जिल्ह्यातील गंगाधर यमगर यांचं वास्तव्यास आहे अठरा विश्व दारिद्र्यात असलेल्या या कुटुंबियांचा मोलमजुरी करून उदरनिर्वाह सुरू आहे पंधरा वर्षांपूर्वी व्यसनी गंगाधर यांनी गाव सोडलं गेल्या काही महिन्यांपासून गंगाधर यमगर हे कोल्हापुरात वास्तव्यास होते फुटपाथवर जीवन कंठणाऱ्या गंगाधर यांचा तेवीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अपघात झाला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं ते जखमी झाले होते त्याच अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला पडून होते शाहूपुरी पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून त्यांची व्यवस्था करण्याबाबत महापालिकेला कळवलं होतं तत्कालीन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी जीवदान सेवाभावी संस्थेला अपघातग्रस्त व्यक्तीची व्यवस्था लावण्याबाबत सांगितलं या संस्थेचे अरुण खोडवे वसंत लिंगणूरकर यांनी त्यांना सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडलं दरम्यान रविकिरण गवळी अनिल भटकर यांनी या रुग्णासाठी रक्ताच्या पाच बॅग उपलब्ध करून दिल्या पंधरा दिवसांनी त्या व्यक्तीची प्रकृती सुधारली या दरम्यान अरुण खोडवे यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची व्यवस्था केली त्या पुढे जाऊन खोडवे यांनी यमगर यांच्या मूळ गावी संपर्क साधून त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणली बुधवारी रुग्णालयातून गंगाधर यमगर यांना डिस्चार्ज देण्यात आला त्यांचा मुलगा परमेश्वर यांना आपल्या वडिलांना गावी नेलं पंधरा वर्षांपूर्वी दुरावलेल्या व्यक्तीला कोल्हापुरातील जीवदान सेवाभावी संस्थेमुळे आपल्या हक्काचा निवारा मिळाला आहे